विदर्भासह मध्य भारतात 2 ते 3 दिवसांमध्ये ऊन तापू लागलंय. पाऱ्यामध्ये वाढ होताच आर्द्रता वाढून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 3 दिवसात असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पश्चिमेकडून वाहणारं वारं, दक्षिण पूर्वेकडून वाहणारं वारं याचा संयोग विदर्भापासून ते तमिळनाडूपर्यंत होतोय, त्यामुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं. काळे डग जमा झाले असताना किंवा विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या तापमानातही वाढ झाली आणि त्याचा फटका जलचरांना बसतोय. पाण्यातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. काही भागात 0 ऑक्सिजन झोन निर्माण झाल्यानं मासे तडफडून मरत आहेत, तर जीव वाचवण्यासाठी काही भागातून मासे स्थलांतरित होत आहेत. समुद्रातील जवळपास 79 माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा जो काही ज्याचा जो परिणाम आहे तो त्यांच्या सगळ्यांवरतीच होतो. मग सूक्ष्मजीवांवरती काय होईल, तर त्यांची तापमान सहन करण्याची क्षमता कमी असल्यामुळे ते मृत होतात, आणि मृत झाले की त्यांच्यावर अवलंबून असणारे जे अन्न साखळीतले दुवे आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळेला आपल्याला जेव्हा त्याचे जे स्थानिक परिणाम आपण बघितले तर आपल्याला असं दिसतं की काही वेळेला मासे कमी मिळत आहेत असं मच्छीमार सांगतात. तर मग त्याचा काय म्हणजे त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ही जी अन्न साखळी धोक्यात आलेली आहे त्याचा परिणाम ह्या माशांवरती होतो. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते, त्या पार्श्वभूमीवर कोरोनावरील बूस्टर डोस बाबतचं धोरण आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. बूस्टर डोस बाबतच्या धोरणासंदर्भातली ही बातमी आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे त्यांच्यासाठीही वर्धक मात्रेचं धोरण आखण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर 3 महिन्यांनी त्याची परिणामकारकता कमी होत जाते आणि नव्या कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते असं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय. याचिकेत याकडे लक्ष वेधण्यात आलंय. राज्यात सोमवारी H3N2च्या 10 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे H3N2च्या रुग्णांची संख्या 375 इतकी झाली आहे. तसंच सोमवारी 15 रुग्णांना उपचाराकरता विविध रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानं उपचार सुरू झालेल्या रुग्णांची संख्या 113 इतकी झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. साताऱ्यातून बातमी आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागलेले आहेत. सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढलेली आहे. जिल्ह्यातील सगळ्या शासकीय, निमशासकीय, कार्यालयं, बँका, शाळा, महाविद्यालयं यामधील सगळ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरा किंवा मास्कचा वापर अनिवार्य करा असं सांगण्यात आलं आहे. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.